नमस्कार. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरती चाकण नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष आमचे नेते शेखरभाऊ घोगरे यांनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा आजपर्यंत जमा असलेला पगार म्हणूयात, वेतन म्हणूयात, तो त्यांनी चाकण नगर परिषद हद्दीतील नागरिकांसाठी खर्च करण्याचा मनोदय जाहीर केला आणि त्याप्रमाणे त्यांचं आजपर्यंतचं वेतन जे की साधारणतः 1,73,000 रुपये आहे हे सर्व वेतन त्यांनी आज नगर परिषदेतनं काढून घेतलेलं आहे आणि उद्यापासून त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामधून चाकणमधील जे अनेक मजूर आहेत, गोरगरीब आहेत की ज्यांना खाण्यापिण्याची सोय नाही, मग त्यांना राशन देणे असेल किंवा घरपोच जेवणाचे डबे देणे असेल, या कामी येणाऱ्या काळामध्ये ते वेतन खर्च करणार आहेत. आमचे आदरणीय नेते सुरेशभाऊ गोरे असतील, या विभागाचे नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण नगर परिषद सर्व टीम असेल, आमचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक हे सर्वजण आपापल्या परीने कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्याचा कळस म्हणून आमचे नगराध्यक्ष शेखरभाऊ घोगरे यांनी 1,73,000 रुपये चाकणमधील नागरिकांसाठी, आम्ही चाकणचं प्रतिनिधित्व करतो म्हणून ती सर्व रक्कम चाकण नगर परिषद हद्दीतील नागरिकांसाठी खर्च करण्यात येणार आहे. माझं या व्हिडिओच्या माध्यमातून समाजातील इतर दानशूर व्यक्तींनाही असं आव्हान आहे की ह्या रोगाच्या पार्श्वभूमीवरती आपण माणुसकीचं दर्शन घडवा आणि गरजूंना आपापल्या परीने फुलना फुलाची पाकळी मदत करा. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. चाकण नगर परिषदचे नगराध्यक्ष आदरणीय शेखरभाऊ घोगरे यांनी एक वेगळाच आदर्श आज समाजाकरता निर्माण करून दिलेला आहे. त्यांनी त्यांचं मिळणारं नगराध्यक्षपदाचं मानधन त्याची रक्कम जवळपास 1,75,000 रुपयाच्या आसपास आहे. ही सदरची रक्कम त्यांनी सध्या देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या COVID-19 म्हणजेच कोरोना व्हायरस याकरता जी काही लोकं बाधित झालेली आहेत त्या लोकांकरता त्याचप्रमाणे चाकण नगर परिषदच्या हद्दीमध्ये इथून पुढे ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होऊ नये त्याकरता ज्या ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील त्या उपाययोजनांकरता त्याचप्रमाणे अन्नधान्याची गरज ज्या गरजू लोकांना आहे त्या सदरच्या गरजू लोकांकरता सदरचा निधी वापरण्यात येणार आहे असं त्यांनी जाहीर केलं आहे. त्याबद्दल मी चाकणचा एक नागरिक म्हणून मी माननीय श्री शेखरभाऊ घोगरे यांचं धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि त्यांनी त्यांचा कामाचा वसा आणि वारसा असंच चालू ठेवावा अशा मी शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार, मी अभय वाडेकर, जिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आज कोरोना सारख्या रोगाच्या पार्श्वभूमीवरती चाकण शहरामध्ये चाकण नगर परिषदेचे नगराध्यक्ष आमचे सहकारी मित्र शेखरभाऊ घोगरे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमधला आपण वेतन म्हणू किंवा पगार म्हणू हा त्यांनी चाकणमधील गोरगरीब जनतेसाठी खर्च करण्याचा मानस केला आहे. उद्यापासून त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामधून गोरगरीब जनतेसाठी जेवणाचे डबे म्हणा, अन्नधान्य म्हणा, ते वाटप ते करणार आहे. अंदाजे त्यांचे वेतन 1,75,000 रुपये एवढं आहे व त्यांनी हे वेतन चाकण नगर परिषद हद्दीमधील नागरिकांसाठी खर्च करता मानस केला आहे. आज असा नगरसेवक हा चाकणच्या प्रत्येक विभागात असावा अशी एक इच्छा जाहीर करतो व मी माझ्या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शेखर घोगरे यांचे अभिनंदन करतो, आभार मानतो की आपल्या कार्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सलाम. आज शेखरभाऊ घोगरे यांचा जो कमान वेतन जो काय नगर अध्यक्षपदाचा तो भाऊंनी आज चाकणमध्ये जे कोरोना बाधित असे दुर्लक्षित असा गरीब समाज आहे की ज्यांना खाण्यापिण्याची काही कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही तर शेखरभाऊ घोगरे यांनी आपला स्वतःचा नगराध्यक्षपदाचा जो काही वेतन आहे 1,73,000 रुपये तो भाऊंनी स्वतः स्वखुशीनी या कार्यासाठी भाऊंनी दिलेला आहे. तरी भाऊंचं तर म्हणावा तेवढं आभार थोडंच आहे. भाऊंनी अशीच कामं करत राहावा आणि असाच जनमानसाचा आशीर्वाद घेत राहा. मी ॲडव्होकेट श्री अशोक शेवकरी, राहणार चाकण तालुका खेड जिल्हा पुणे. आमचे चाकण गावचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष माननीय शेखरभाऊ घोगरे यांनी आज त्यांना मिळणारं जे मानधन आहे ते रक्कम रुपये 1,73,000 हे चाकणच्या गावच्या गरजू गरीब व्यक्तींसाठी अन्नदानासाठी व
कोरोना रुग्णांसाठी स्वखुशीने दिल्याबद्दल मी त्यांचे चाकणचा नागरिक म्हणून त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. रिपोर्ट पुणे लाइव न्यूज चाकण.